नमस्कार मैत्रिणींनो. ऋतू बदलत आहे त्यानुसार त्या पद्धतीचे पेशंट्स आपल्याला दिसायला लागतात. मग आज आपल्याला स्पेशली म्हणजे काही मला सकाळपासून अनुभव आला की शीतपित्तचे पेशंट्स वाढायला लागलेले आहेत. एक शीतपित्त म्हटलं की सगळ्यांना माहिती असतं की अंगावर पित्त उठणं किंवा गांधील माशीसारख्या चपत्या उठणं, याबद्दल आज आपण विशेष माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. शीतपित्त, शीत हा गुण कोणाचा आहे? तर वात आणि कफाचा. उष्ण हा गुण कोणाचा आहे? तर पित्ताचा. म्हणजे काय? शीतपित्त ह्यामध्ये गरम आणि थंड हे दोन्ही दिसायला लागतं. मग असं हे अजब गजब जे शीतपित्त आहे यामध्ये जेव्हा थंड आणि गरम सोबत सोबत चालायला लागतात तेव्हा आपल्याला शीतपित्त अंगावर दिसायला लागतं. मग या शीतपित्तमध्ये प्रामुख्याने काय होतं? तर याच्या उष्ण हा गुण कोणाचा आहे? तर पित्ताचा. म्हणजे काय? शीतपित्त ह्यामध्ये गरम आणि थंड हे दोन्ही दिसायला लागतं. मग असं हे अजब गजब जे शीतपित्त आहे यामध्ये जेव्हा थंड आणि गरम सोबत सोबत चालायला लागतात तेव्हा आपल्याला शीतपित्त अंगावर दिसायला लागतं. मग या शीतपित्तमध्ये प्रामुख्याने काय? शास्त्रामध्ये दोन तीन प्रकार मोडतात, म्हणजे शीतपित्त, उदरद आणि कोट. म्हणजे जर समजा पित्ताच्या अनुषंगाने जर असेल तर ते शीतपित्त, जर कफाच्या अनुषंगाने जर वाद बिघडला तर तो उदरद. म्हणजे मग उदरद मध्ये काय? तर कफ अधिक असतो म्हणून कंडू अधिक असतो. कंडू म्हणजे काय? तर खाज अधिक असते. आणि शीतपित्त मध्ये पित्ताचा आधिक्य असतं वाताच्या अनुषंगाने. मग तिथे चकत्या थोड्याशा मोठ्या असतात आणि तिथे ना दाह जास्त असतो, म्हणजे उष्णतेमुळे तिथे अंगार जास्त व्हायला लागते. हे जेव्हा शीतपित्त अंगावर उठतं, जेव्हा हळूहळू जर हे कंट्रोल तुम्ही वेळेवर केलं तर ठीक आहे, नाहीतर याचा पुढे चालून रौद्ररूप धारण करू शकतं. म्हणजे कधी कधी हा एक अर्टिगॅरिया असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आणि हा सरळ सरळ ऑटो इम्युन डिसीज आहे. म्हणजे इथे तुमच्या स्वतःच्या शरीरामधल्या सेल्स तुमच्या विरोधात जातात. मग स्वतःच्या शरीरामधल्या सेल्स तुमच्या विरोधात जाणं म्हणजे काय? जसं की शिंक येणं नॉर्मल असतं शरीराच्या संरक्षणासाठी किंवा फॉरेन बॉडीमध्ये जाऊ नये, धूळ धूर यांचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ते रिफ्लेक्स करतं. परंतु शीतपित्तमध्ये काय होतं? आपल्या शरीराला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून जे काही शरीरामध्ये ॲक्शन्स होतात त्या त्याला रिस्पॉन्ड करतात की अजून नको शरीराला त्रास व्हायला, म्हणून त्या गुथी येतात, अगदी बोट मोठ्या गुथी. एक पेशंट आली होती तर त्यांना तर ॲक्च्युली हिस्ट्री म्हणजे अशी होती की ॲलोपॅथी पण सहन होत नाही, मग रात्री शीतपित्त कमी व्हावं म्हणून ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली त्यांनी, परंतु त्यांना त्यांनी त्रास दुपटीने तिपटीने वाढला. मग अशा वेळेस आपल्याला आयुर्वेदिक पद्धतीने सुद्धा हे मॅनेज करता आलं पाहिजे की नाही, मग त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. प्रामुख्याने पुरुषांमध्ये, महिलांमध्ये, मुलांमध्ये, सगळ्यांमध्ये शीतपित्त दिसतं. मग याचे काही काही विशेष कारणं असतात. कुणाला एक कुणाच्या ड्रग्सची ॲलर्जी झाली, म्हणजे डॉक्टरांनी तुम्हाला एखादा ड्रग लिहून दिला किंवा औषधी लिहून दिली ॲलोपॅथी मेडिसिन आणि त्याची तुम्हाला सहन नाही झालं तर मग काय होतं? सगळं अंग सुजायला लागतं, हात, पाय, चेहरा, आणि ते विधीनं मेडिसिन घेतल्या घेतल्या अर्धा पाऊण तासामध्ये लगेच दिसायला लागतं आणि ते ओळखायला येतं आपल्याला की हे या मेडिसिन्स घेतल्यामुळे हे झालं, त्यालासुद्धा आपण अर्टिकेरिया असंच बोलतो. दुसरं की विशिष्ट, तुम्ही जो काही आहार घेता त्या आहारामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही खूप आंबट खात असाल, तुम्ही खूप खारट खात असाल, तुम्ही खूप तिखट खात असाल, तर विशिष्ट असा द्रव पदार्थ असतो किंवा विशिष्ट असं ठोस असा खाद्यपदार्थ असतो ज्याने तुम्हाला त्रास होतो. म्हणजे कुणाला साधं सरबत जरी, निंबू पाणी जरी पिलं तरी सुद्धा अंगावर गुठी उठू शकतात. कुणाला वांग, गवार, बेसन, मेथी या पद्धतीचा जर तुम्ही आहारामध्ये अतिप्रमाणात सेवन केलं तर ह्या गुथी उठू शकतात. मग ह्या गुथी फक्त काही बाहेरून नसतात तर ह्या आतून सुद्धा यायला लागतात, कारण स्किन लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी काय आहे तर स्किन आहे. म्हणजे तुमच्या शरीराच्या प्रत्येक ऑर्गनवर जर कुणाचं लेअर असेल तर ते आहे त्वचेचं. मग ह्या त्वचे सगळीकडे जिथं जिथं त्वचा आहे, जिथं जिथं जे सिक्रिशन्स होणार आहेत तुमच्या शरीराला संरक्षण करण्याचे, तिथं तिथं ह्या गुथी उठणार आहेत. मग ह्या गुथी एकदा उठल्यानंतर त्याचं जे इरिटेशन असतं ते खूप भयानक असतं. म्हणजे याने तुम्हाला अचानक तहान लागायला लागते, कोरडेपणा जाणवतो, तोंडाला चव राहत नाही, मध्येच वाटतं उलटी कराविषयी वाटते, तोंडाला पाणी यायला लागतं आणि त्या स्थानिक भागी अंगार एवढी असते किंवा गुठी एवढ्या मोठ्या असतात की ते पेशंट इरिटेट होतो, त्याला ताप येतो आणि सहन होत नाही. मग ह्या त्याला इन्स्टंट आपल्याला बरं करणं सगळ्यात आधी गरजेचं असतं. जर ती ॲलर्जीमुळे असेल किंवा इतर कुठल्याही कारणामुळे असू दे, जर ते ऑन दी स्पॉट जर पेशंटला अतिप्रमाणात त्रास होत असेल तर आपल्याला ॲलोपॅथी उपचारांचा आधार घ्यावा लागतो किंवा ॲलोपॅथी उपचार पद्धती करावी लागते. आणि सध्याच्या ऋतूमध्ये बरेच हे पेशंट वाढत आहेत. या दुसरं एक कारण काय आहे? तर ऋतू, बदलणारा ऋतू. जे काही आपण उन्हाळ्यापासून पावसाळ्यात प्रवेश करतोय, जे मी ऋतुसंधी तुम्हाला सांगितलं, आपण सहजासहजी सोडत नाहीत गोष्टी. मग ह्या सहजासहजी गोष्टी न सोडल्यामुळे काय होतं? आंबे अतिप्रमाणात खाणे
शरीरामध्ये हीट वाढत राहते. उन्हाळ्यामुळे जी वाढलेली हीट आहे ती एकदम जर या थंड हवेमध्ये जर ते आपण एंट्री केली, कारण जरी वातावरण जरी बदललेलं आहे तरी अजून शरीर ऍडजस्ट झालेलं नाही, शरीर त्या वातावरणाशी मिळतं जुळतं नाही आहे. मग शरीर त्या वातावरणाशी मिळतं जुळतं नसल्यामुळे आपल्याला काय होतं, त्याचा त्रास व्हायला लागतो. तो त्रास असा असतो की आपल्याला आपलं बॉडी जे रिस्पॉन्ड करते त्याच्यामुळे जे रस आणि रक्तधातू आपले विकृत होतात. म्हणजे काय होतं, तर आपल्या रक्तामध्ये दोष जमा व्हायला लागतात. मग वात पित्त कफ हे तिन्ही दोष बिघडतात. मग त्यामध्ये ज्याचं आधिक्य असेल ती ती लक्षणं तुम्हाला दिसायला लागतात. तुमची प्रकृती कुठली आहे ते तुम्हाला त्यानुसार तुमचे लक्षणं बदलतात. बरेच जण जे बाहेरचा आहार घेतात किंवा चहा पिऊन थंड पाणी पिऊन चहा पितात किंवा दही अतिप्रमाणात खातात, पनीर अतिप्रमाणात खातात, या पेशंट्सला मॅक्झिमम हे लक्षणं दिसायला लागतात शीतपित्ताचे. त्याच्यानंतर बरेच जे की थंड आणि गरम म्हणजे ए सीमध्ये काम करून बाहेर उन्हामध्ये जाणं किंवा उन्हामध्ये काम करून लगेच ए सीमध्ये बसणं, बाहेर खूप थकून येणं आणि गटागटा थंडगार पाणी पिणं, हे त्याचे छोटे 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 कारणं जसे जमायला लागतात हळूहळू हे शीतपित्त उभरायला लागतं. हे काय एकदमच उभरत नाही, जेव्हा जिथं अशी संप्राप्ती असते म्हणजे हळूहळू तुम्ही ह्या चुकीच्या गोष्टी करत करत जातात आणि एक दिवस त्याचा स्फोट होतो आणि शरीरावर तुम्हाला ते दिसायला लागतं. मग जर याच्यापासून बचाव करायचा असेल तर सगळ्यात आधी तर तुम्हाला हे पूर्ण कारणं दूर करावे लागतात. ज्या कारणांमुळे तुम्हाला त्रास होतो त्या कारणांचा शोध घेऊन सगळ्यात अगोदर ती कारणं दूर करावी लागतील. तुमची प्रकृती कुठली आहे, त्याच्यामध्ये कुठला दोष इन्व्हॉल्व आहे, वात पित्त कफापैकी कुठल्या दोषांचे तुम्हाला त्रास आहेत, त्याच्यानुसार त्याचे घरगुती उपाय तुम्हाला करावे लागतील. नाहीतर आजकाल काय होतं, घरगुती उपाय म्हणून खूप सारे काही आपण वाचतो ऐकतो आणि ते जर अतिप्रमाणात करायला लागलं तर त्याचाही त्रास व्हायला लागतो. म्हणून तुमची प्रकृती कुठली आहे याचा नीट विचार करूनच तुम्हाला याच्यावरती उपचार करावे लागतात. उपचार करताना आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रामुख्याने याच्यात सांगितलं जातं की शरीर संशोधनासाठी आलेलं आहे. म्हणजे काय, तर आता पावसाळ्यात जे काही पंचकर्म करतो आपण ते याच्यामध्ये वमन पण आपण करू शकतो. बरेचदा असं होतं की उलटी तुम्ही जर कोंडली, उलटी बाहेर येऊ दिली नाही तर त्यांनी सुद्धा शीतपित्त अंगावर उठतं. किंवा जर तुमचं वमन पंचकर्म जर व्यवस्थित झालं नसेल आणि त्याच्या आधीपासूनही तुम्हाला त्रास होऊ शकतो जर दोषदृष्टी अतिप्रमाणात असेल तर. मग ह्याचं आपल्याला निर्हरण करावं लागतं. जेवढं शक्य होईल तेवढं मेडिसिन्सनी मॅनेज करतात आयुर्वेदिक डॉक्टर्स, आणि जर शक्य नसेल तर तिथे पंचकर्म आवर्जून करायला सांगतात. याच्यामध्ये तुम्ही वमन, विरेचन, बस्ती हे तिन्ही पंचकर्म तुम्ही करू शकता, जेणेकरून की शरीराची शुद्धी होईल, शरीरातली घाण निघून जाईल, रक्तातली घाण निघून जाईल आणि रक्तातली घाण निघून गेल्यानंतर तुम्हाला रिलीफ वाटायला लागेल. आज सकाळी माझ्याकडे जो पेशंट आला होता, जी स्त्री होती, तिला सगळीकडे जेव्हा गुठी आल्या होत्या तेव्हा आम्ही तिचं रक्तमोक्षण केलं. रक्तमोक्षण म्हणजे काय, सिरावेद म्हणून तिचं थोडस या हाताच्या इथून नसेमधून मी रक्त काढलं आणि तिला इमिजिएटली तिची अंगार कमी झाली, तिला त्रास कमी व्हायला लागला. कारण तिला ऑलरेडीच मेडिसिन्समुळे ॲलर्जी झाली होती म्हणून मला ती रिस्क घेणंही योग्य नव्हतं वाटत. अर्ध्या तासामध्ये विदिन 15 ते 20 मिनिटांमध्येच पेशंट बऱ्यापैकी सेटल झाली. मग अर्ध्या तासाने तिला पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट दिली. म्हणजे जरी आयुर्वेद आपण म्हणतो की जुनाट आजार काढतं, आयुर्वेद मुळापासून काढतं, आयुर्वेद महिना महिनाभर ट्रीटमेंटसाठी लावतं किंवा उशिरा फरक पडतो, तर असं काही नाही. आयुर्वेदानंतर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही निदान परिवर्जन करता, पंचकर्मसारख्या तुम्ही उपाययोजना करतात, त्याच्यानंतर पुढेही तुम्हाला निरोगी जीवनशैली फॉलो करावी लागते. फक्त तुम्हाला ते विशिष्ट मेडिसिन्स घेऊन किंवा पंचकर्म करून होत नाही, तर त्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास आहे, कुठल्या गोष्टींपासून इतर तुम्हाला त्या शीतपित्तामुळे होणारे इतर किंवा स्किन रॅश होत असेल, स्किन डिस्कलरेशन होत असेल, किंवा जर तुम्हाला अतिप्रमाणात दाह होत असेल, युरिनेशनला अतिप्रमाणात त्रास होत असेल, सिव्हिअर ऍसिडिटी असेल, या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागते. कारण बरेचदा सिव्हिअर ऍसिडिटीचं रूपांतर पुढे चालून शीतपित्तात होतं. कारण आपण अँटॅसिड्स घेऊन वारंवार ती ऍसिडिटी काय केलेली आहे, दाबली आहे. मग ही दाबलेली ऍसिड आहे, ही उष्णता आहे, कुठे जाणार, हे रक्तात मिसळणार आणि रक्तात मिसळल्यानंतर तुमच्या अंगाला काय येणार, गुठी येणार. कारण रक्त तर सगळीकडेच आहे. मग हे जे स्वरूप आहे हे तुमच्यापर्यंत कळणं गरजेचं आहे की ऍक्च्युअली शीतपित्त काय आहे. शीतपित्त काय आहे कळल्यानंतर जे काही तुम्ही घरगुती उपाय करता, जर काहीच तुम्हाला अवेलेबल नसेल तर साधं तुम्ही मॉइश्चरायझर किंवा तेल लावलं तरी चालेल. आणि लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही संपर्क करणं गरजेचं आहे, कारण त्याची सिव्हिअरिटी वाढल्यानंतर तुम्हाला ते सहन होत नाहीत. एका विशिष्ट टप्प्यानंतर ह्या गुठी किंवा ही अंगार सहन होत नाही, त्याच्यामुळे त्याचाही देखील तुम्हाला विचार करावा लागतो. अशा केसेसमध्ये आपण काय करतो, तात्पुरतं मेडिसिन्स घेऊन काही विशिष्ट मेडिकलवरून गोळ्या औषधी घेऊन आपण ते दाबण्याचा प्रयत्न करतो. ते दाबल्यानंतर बरेच दिवस येतही नाही, परंतु जर त्याचा वारंवार जर रिकरन्स होत असेल तर आपल्याला त्याचा योग्य तो विचार करून तो कुठल्या कारणाने झालेला आहे, या कारणांचे कारण म्हणजे हे कारण शोधून, निदान शोधूनच त्याची चिकित्सा करावी लागते.
फक्त 3 दिवस अँटीबायोटिक घेऊन, 5 दिवस अँटीबायोटिक घेऊन किंवा वारंवार सर्दीसारख्या गोळ्या घेऊन हे दाबू नका, कधीच दाबू नका, कारण ह्याची सिव्हिरिटी वाढू शकते. नंतर जर मुलींमध्ये स्पेशली जर पिरियडमध्ये हा त्रास होत असेल, काही काही केसेस अशा पण आढळलेल्या आहेत की पर्टिक्युलरली पिरियडमध्ये याचा त्रास व्हायला लागतो मुलींना, तर तेव्हा ते बघावं लागतं की फ्लो नीट होत आहे का. जर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जर तुमचा फ्लो नीट राहिला तर तुम्हाला हे जे अशुद्ध रक्त आहे ते घर शरीराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला याचा त्रास होत नाही. लहान मुलांमध्ये बरेचदा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आढळतं, म्हणजे दूध आणि फळं एकत्र खाणं किंवा सर्रास ज्यूस पिणं, बाहेरचे फूड प्रोडक्ट्स अति प्रमाणात खाणं, मग अशा कुठल्या याचा तुम्हाला ॲलर्जी आहे का बाहेरच्या कंटेंटची, हा पण विचार करावा लागतो. जर या कंटेंटची तुम्हाला ॲलर्जी असेल तर ते फूड प्रोडक्ट तुमच्या आहारामधून दूर करावे लागतात. त्यानंतर किडा रगडल्यानंतर, म्हणजे बरेच असे की एखाद्या कीटकाचा दंश झाला तर त्याने सुद्धा पूर्ण अंगावरची शीतपित्त उभारू शकतं किंवा पर्टिक्युलर त्या भागामध्ये शीतपित्तासारख्या गुठी येऊ शकतात, हे देखील एक कारण आहे, त्याचा देखील विचार करावा लागतो. त्यानंतर जर ॲलर्जी नैसर्गिकरित्या आहार विहार जे काही तुमच्या शरीरामध्ये दोषदृष्टी झालेली आहे, रस आणि रक्त हे धातू बिघडताना, रस म्हणजे काय तर आहार रस ज्याच्यापासून तो पहिला टप्पा आहे, मग आहार रस तुम्ही शरीरामध्ये सेवन केल्यानंतर तुमच्या आहाराकडे अत्यंत लक्ष देणं गरजेचं आहे. या विशिष्ट काळामध्ये तुम्हाला पचन झालं तरच तुम्ही पुढचा आहार घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की तुमचं पोट नीट साफ होत आहे का. जर तुमचं जर रेग्युलरली पोट नीट साफ होत नसेल तर शीतपित्त वारंवार तुम्हाला उभरत राहणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा लाईन ऑफ ट्रीटमेंट शीतपित्ताची करतो तेव्हा फक्त लोकल स्किनचा विचार करून चालत नाही, विशिष्ट स्टिरॉइड्स देऊन त्याला दाबणं योग्य नाही, तर त्याचं कारण शोधून काढून त्याचा इलाज करणं गरजेचं आहे, कारण याच्यासाठी कारणं खूप सारे आहेत आणि ते व्यक्ती परत्वे बदलत असतात. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आमचे पिसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.